मोबाईल सिम स्वाईप करून 38 लाखांच्या रकमेवर दल्ला मारणाऱ्या 4 जणांना सातारा पोलिसांनी घेतले ताब्यात. पाहूया ही बातमी. सातारा पोलीस विभागाने तपासाची चक्रे गतिमान करून दिनांक 13/8/2018 रोजी साताऱ्यातील एका नामांकित कंपनीचा बँकेशी लिंक असणारा मोबाईल क्रमांक सिम स्वाईप करून घेऊन कंपनीच्या बँक खात्यातील 37,78,000 रुपये देशातील पंजाब, दिल्ली, मध्य प्रदेश व उत्तर प्रदेश या राज्यांमधील विविध बँक खात्यांमध्ये ट्रान्सफर करून कंपनीची फसवणूक केल्याबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्यास अज्ञात विरोधात गुरण 374/2018 गुन्हा नोंद करण्यात आला होता. सातारा जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक श्री पंकज देशमुख यांनी गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून गुन्ह्याचा पुढील तपास हा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री पी व्ही घनवट यांना करण्याबाबत आदेश दिले. त्याप्रमाणे श्री घनवट यांनी तपासाची चक्रे गतिमान केली. याबाबत सायबर पोलीस ठाण्यांकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री गजानन कदम व स्टाफ यांनी या सदर गुन्ह्यातील माहितीचे तांत्रिक विश्लेषण करून आरोपींची माहिती संकलित केली व त्याप्रमाणे मोबाईल सिम स्वाईप करून तब्बल 38 लाखांच्या रकमेवर डल्ला मारणाऱ्या 4 सदस्यांना सातारा पोलीस विभागाने अटक केली आहे. सातारा येथील अभिजात इक्विपमेंट ह्या कंपनीने सिम स्वाईप करून जवळपास 38 लाख रुपये हे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करून काढून घेण्यात आले. त्या गुन्ह्याचा तपास करत असताना आमच्या इथल्या सायबर क्राईम ब्रांचने आजपर्यंत 6 आरोपी हे अटक केलेले आहेत. त्यामध्ये चंदीगड, दिल्ली, देहरादून आणि पश्चिम उत्तर प्रदेश या भागातले हे आरोपी असून त्यांना आम्ही अटक केलेली आहे. त्यातले 2 आरोपी आज जेलमध्ये असून उरलेले 4 आरोपी हे पोलिसांच्या कस्टडीमध्ये आहेत आणि त्यांच्याकडून तपास पुढे नेता. ह्यामध्ये जवळपास 38 लाख रुपये हे त्या अकाउंटमधून काढण्यात आलेले होते. त्यापैकी ही जी एक लिंक आहे ती 10 लाख रुपये काढण्यात आले होते त्या 38 लाख रुपयांपैकी. आणि त्या 10 लाख रुपयांपैकी आत्तापर्यंत आम्ही जवळपास 1,56,000 रुपये हे त्या आरोपींकडून रिकवर केलेले आहे. ह्यामध्ये नेमकं काय केलं होतं, हा प्रकार नेमकं काय झालं? ह्यामध्ये जे कंपनीचा जो रजिस्टर्ड मोबाईल नंबर होता त्या मोबाईल नंबरच्या ऐवजी दुसरं सिम एक त्याच नंबरचं मागण्यात आलं होतं, जेणेकरून त्या कंपनीचे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करण्याकरता जो वन टाईम पासवर्ड येतो, जो OTP येतो, तो दुसरीकडे डायव्हर्ट करता येईल आणि अशा प्रकारे तो OTP डायव्हर्ट करून हे पैसे 38 लाख रुपये हे काढण्यात आले. नागरिकांसाठी काय आव्हान करतात? मी नागरिकांना हेच आव्हान करू इच्छितो की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपला OTP शेअर करू नका. त्यासोबतच आपला क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, बँक अकाउंट्स याची डिटेल्स कोणालाही शेअर करू नका. कोणी कितीही कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला की आम्ही बँकेतूनच बोलतोय, तरीसुद्धा अशा प्रकारची माहिती शेअर करू नका.